आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे बुलढाण्यामधून. बुलढाण्यातल्या खामगावमध्ये काल सशस्त्र दरोडेखोरांनी शेतामधील एका घरावरती दरोडा टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी घरातील 4 जणांना बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींच्या शोधासाठी फत्तेपूर पाडा येथे पोलिसांनी कोंबी कॉम्प्रेशन केलं. मात्र यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तपासासाठी गेलेल्या पथकावरती दुर्गम पाड्यावरच्या नागरिकांनी हल्ला केला. यानंतर गावकऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला रात्रभर ओलीस ठेवलं. त्यानंतर हिवरखेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गजानन वाघ यांनी आपल्या पथकाला नेऊन ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केल्याची माहिती आहे. डॉक्टर संजय महाजन आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच अमोल, आपण जर का बघितलं तर मंगळवारी रात्री 10:30 सुमारास बोरी अडगाव या गावातल्या एका शेतातील घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घातला. यावेळी दरोडेखोरांनी घरातील 4 सदस्यांना हे जखमीही केलेलं आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी स्वतः दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाच्या दिशा सुद्धा दिल्या. मात्र यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पथकाने या बोरी अडगाव गावापासून 12-13 किलोमीटर असलेल्या फत्तेपूर पाडा येथे कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचं ठरवलं. या ठिकाणी ते गेले असता रात्री जवळपास 1-1.5 सुमारास गेले असता गावातील नागरिकांनी या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केला. या पोलीस पथकामध्ये जवळपास 4-5 लोक होते. यात एक परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षकाचाही समावेश आहे, पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. आणि या हल्ल्यात या पोलीस पथकातील सदस्यांना मारहाण देखील करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी हे या ठिकाणावरून निघून गेले. मात्र यातील एक पोलीस कर्मचाऱ्यांना गावातील नागरिकांनी पकडून रात्रभर पोलीस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आपल्याला माहीत पडली आहे. यावेळी दिलेल्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय की रात्रभर या पोलीस अधिकाऱ्याला गावातील नागरिकांनी ओलीस ठेवलं. मात्र सकाळी नंतर काही पोलीस अधिकारी त्या पाड्यावर जाऊन या पोलीस कर्मचारीची सुटका केली, त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला बुलढाणा येथे रवानगी करण्यात आली. मात्र या अशा प्रकारच्या धक्कादायक घटनामुळे याची पोलीस विभागाने मात्र चुप्पी साधलेली आहे. आपल्याला मिळालेल्या धक्कादायक माहितीत या पोलीस पथकाला सर्वच सदस्यांना मारहाण केल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. आणि हा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अमोल. डॉक्टर, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.